नमस्कार, मी जाकीर नदाब आणि तुम्ही पाहतात एस प्राईम न्यूज चॅनल. ठाकरेंची शिवसेना आणि भाजप म्हटलं की दोन कट्टर विरोधक, दोघांनीही एकमेकाचे बांध फोडले. वाद फक्त बांधापुरताच मर्यादित राहिला नाही, तर भाजपने ठाकरेंच्या शिवसेनेची पूर्ण वस्तीच उठवली. एकनाथ शिंदे यांना फोडले, पक्ष चिन्ह बळकावले. हे करत असतानाच एकनाथ शिंदेंनी ठाकरेंचे एक दोन नव्हे तर तब्बल 40 वर आमदार भाजपच्या डोंगर झाडीच्या हाटलात नेऊन ठेवले. त्यातीलच एक आमदार सांगोल्याचे, शहाजीबापू पाटील, इतकंच नाव काफी आहे. शहाजीबापूंनी काल एक नवीनच भविष्यवाणी केल्याचं समोर आलंय. नशिबाची साथ असली की माणूस जिंकतोच असं म्हटलं जातं. त्यातीलच एक नाव आमदार शहाजीबापू पाटील, जे आमदार स्वर्गीय गणपतराव देशमुख गटातील केवळ चुकांमुळे अगदी मोजक्या मतांनी निवडून आले. आणि त्यातच पवारसाहेबांचे खंदे समर्थक समजले जाणारे दीपक आबा साळुंके यांची अप्रत्यक्ष रसद त्यांना मिळाली. या गोष्टी शहाजीबापूंच्या निवडीमागचे रहस्य आहेत. त्यामुळेच आमदार शहाजीबापू पाटील या निवडीला अपघाती निवड असं देखील म्हटलं जातं. 22 झालेल्या सेनाफुटीच्या ऑपरेशनमध्ये गुवाहाटीच्या झाडीत आमदार शहाजीबापू पाटील हे देखील होते. आमदार शहाजीबापू पाटील यांनी काल उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत एक भविष्यवाणी वर्तवली. आता ही भविष्यवाणी म्हणायची का मोकळ्या सोडलेला साप म्हणायचा, तो म्हणजे 1000% उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एकत्र येतील, ही टॅगलाईन त्यांनी अंदर की बात सांगायची म्हणून वापरली का मतदारांची दिशाभूल करायची म्हणून वापरली याचा विचार करणे गरजेचे आहे. पहिला विचार केला तर भाजपने अर्थातच मोदींनी उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुळासकटच उपटून काढण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर केंद्रीय संस्था पाठीमागे लावून ठाकरे गटातील काही नेत्यांना रोजच त्रास दिला जातोय, मग याला घाबरून ठाकरे एकत्रित येणार का, हा पहिला सवाल. त्यानंतर ठाकरे गट ऑलरेडी महाविकास आघाडीमध्ये असून लोकसभेसाठी ठाकरे गटांची मशाल आता पेटली आहे. त्यामुळे होणाऱ्या लोकसभेत ठाकरे गटाला जनतेतून मोठी सहानुभूती असताना ते पुन्हा भाजपमध्ये जातील का, हा देखील विचार होऊ शकतो. पण सध्याची राजकीय परिस्थिती ही ठाकरे मोदी एकत्रित येण्यासारखी नाहीच. मात्र शहाजीबापूंच्या या वक्तव्यामुळे बापूंना डोंगर झाडीच्या हाटीलात बसून त्यांना पुन्हा मातोश्रीचं दर्शन घ्यावेसे वाटतंय का, अशी देखील चर्चा सांगोल्यातील मतदारामध्ये होताना दिसते.